नाशिक मधील पंचवटी हनुमान नगर परिसरात असलेल्या बळी महाराज मंदिराजवळ पुण्याचा सुप्रसिद्ध बँड क्रीमी नट्स डीडी कॅफे अँड रेस्टो याचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थित रविवारी संपन्न झाला. बालयोगी सेवकनाथ महाराज म्हाळसाकोरे आणि शिवसेना संपर्क प्रमुख नाशिक ग्रामीण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जयंत दिंडे यांच्या शुभ हस्ते या कॅफेचा उद्घाटन समारंभ पार पडला. आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढेकले, आमदार अनिल पाटील कदम यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लागली. डीडी कॅफे अँड रेस्टोचे संचालक स्वाती किशोर महाले आणि शिवप्राप्ती मुकुंद मुरकुटे यांनी या कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं. कोल्ड कॉफी, मिल्कशेक, व्हेज सँडविच, मोमोज, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, फास्ट फूडचे सर्व प्रकार या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती संचालकांनी दिली. डीडी रेस्टॉरंट कॅफेचं जे उद्घाटन झालेलं आहे त्याचं एक विशेष असं महत्त्व आहे की पंचवटीमध्ये जे कोल्ड कॅफे जे आहे ते पहिल्या वेळेला पंचवटी ह्या परिसरामध्ये चालू केलेलं आहे. ह्या कॅफेचं नाव डीडी रेस्टो अँड कॅफे असं असून इथे तुम्हाला सगळे थंड पेय जसे की कोल्ड कॅफे, त्यानंतर सगळ्या प्रकारचे जे शेक असतात, इथल्या लोकांना जे कॉलेज रोडला जाऊन जे पदार्थ भेटतात ज्यूसमध्ये ते सगळं आपण या पंचवटीमध्ये बळी मंदिराच्या इथे मेरी लिंक रोडला पण चालू केलेले आहे. याची एक विशेष अशी खासियत अशी आहे की मोमोज जे आहे लोकांचं आवडतं खाद्यपदार्थ जे फक्त मेट्रो सिटीमध्ये भेटतं. नाशिकमध्ये आपण पहिलं आपलं कॅफे असं आहे की आपण इथे लोकांसाठी ते उपलब्ध केलेलं आहे. तरी मी सर्व इथल्या सगळ्या परिसरातील नागरिकांना विनंती करतो की एकदा तुम्ही आमच्या कॅफेला अवश्य भेट द्या आणि आमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करा, एवढी सर्वांना नम्र विनंती. राजबिहारी मसूर लेक रोडवर आमच्या वहिनी स्वातीताई महाले आणि दीपालीताई मुरकुटे यांनी डी डी कॅफे आणि रेस्टो नावाचा एक छान एक नवीन उद्योग चालू केलेला आहे. अतिशय प्रसिद्ध असं पुण्यातली चेन आहे. फूड क्वालिटी यांची पुण्यातही अतिशय नावाजलेली आहे आणि नक्कीच या एरियाला एक वेगळी अशी गरजच होती. हा एरिया प्रामुख्याने बघितला तर एक महाविद्यालयीन एरिया आहे. या परिसरात आजूबाजूला सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी राहतात. त्याचप्रमाणे इथे तरुण वर्गाचा मोठा वावर आहे आणि त्यासाठी या एरियात नक्कीच अशा एक कॅफेची वेगवेगळ्या चविष्ट पदार्थ देणाऱ्या एका कॅफेची गरज होती आणि ह्या एरियातल्या लोकांचं ते हेरून आमच्या वहिनींनी जो हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे त्यासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी इथल्या परिसरातील नागरिकांना पण आवर्जून आवाहन करतो की नक्कीच जसं पुण्यात हे फेमस झालं होतं क्रीमी नट्स नावाने, तुम्ही अवश्य या ठिकाणाला एकदा भेट द्या आणि इथल्या क्वालिटीचा तसंच इथल्या सर्व्हिसचा अवश्य आनंद घ्या. मी परत एकदा त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. पंचवटी परिसरात अशी संकल्पना पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने या उद्घाटनाप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तसेच कॅफेच्या संचालक शिव प्राप्ती मुरकुटे यांनी स्वाती महाले यांच्यावर कॅफेच्या उद्घाटन समारंभानिमित्त आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.